धन्यवाद लगीच उपसभापति व सरपंच चषक 2021 आलेले तवा रसिक क्रीडा नगर मध्ये सहर्ष स्वागत। आजचा या स्पर्धेचा फायनलचा दिवस आणि या फायनलच्या दिवसामध्ये शेवटचा दिवस कोण जिंकणार या स्पर्धेमध्ये एका बाजूला सचिन 11 माथेरान संघ तर एका बाजूला एकलव्य बिलवले संघ। खूप मोठी लढत या स्पर्धेमध्ये पाहायला भेटते। एका बाजूला अजय वसमत संघ तर एका बाजूला विशालचा संघ। नक्कीच विशाल वाघचा संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला भेटतोय। दोन ओव्हरचा सामना असेल। विशाल वाघबारीचा संघ 12 चेंडूचा खेळ पहिली इनिंग या स्पर्धेमध्ये चालू होते। तर पाहायचंय पहिल्या ओव्हर मध्ये किती धावांचा टार्गेट उभारेल सचिन इलेवन माथेरान संघ। नक्कीच वसंत लोते सोडवाडी या गावाचं एक चांगले आम्हाला सहकार्य केलंय। अजयसाठी एक सुवर्ण संध्या असेल। प्रत्येक षटकाला 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। प्रेक्षकांचं देखील म्हणणं जिंकणार की नाही अजय वसवा। खूप मोठी लढत 12 बॉल्स मध्ये टार्गेट खूप मोठा करावं लागेल सचिन इलेवन माथेरान संघाला। कारण तितकाच मजबूत संघ एकलव्य भिलवले ज्या संघांमध्ये विशाल सारखा मोठा फलंदाज आहे तर सचिन इलेवन माथेरान संघाकडनं अजय सारखा मोठा फलंदाज आहे। नक्कीच प्रेक्षकाचा देखील पैसा वसूल असेल या स्पर्धेसाठी। कारण दोन संघ असे मजबूत आहे की रफ आणि टफ सामना पाहायला भेटेल। जर सचिन इलेवन माथेरान संघाने जर चांगला मोठा टार्गेट केला तर तसेच एकलव्य भिलवले संघाकडनं विशालची चांगली फलंदाजी पाहायला भेटेल। एकदा दोन्ही सामन्यासाठी जोरदार टाळ्या प्रेक्षकाचं व्हायला पाहिजे कारण शेवटचा सामना गोलंदाजी मार्गावर सज्ज ग्रिल सिग्नल फडकला गेलाय। विशाल पहिला चेंडू फुटवारचा वापर करतोय। ही आहे ओळख विशाल वाघमारेची। काय गोलंदाजी करतोय अजय सारख्या मोठ्या फलंदाजाला बॉल डॉट करणं खूप मुश्किल आहे परंतु विशाल सारखा गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी करतोय। नक्कीच पेस आहे या गोलंदाजावरती। पहिला चेंडू निदा फेकला थोडस प्रेशर असेल फलंदाजीवरती। पायचे गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल विशाल तर स्ट्राईक वरती अजय। पहिला चेंडू कॅप्शन लक्ष दाखवलाय पाहायचंय काय होतंय चेंडू। परंतु एवढा मोठा फटका मारून थोडस ग्राउंडच्या थोडस कमबॅक असेल त्याच्यामुळे एक डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव असेल। चांगली फलंदाजी पाहायला भेटली होती तितकीच चांगली गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला भेटली एकलव्य भिलवले संघाकडनं। विशाल पहिला चेंडू डॉट केला दुसऱ्या चेंडूवरती वातर वैयक्तिक संघाचं खातं खोललंय। नक्कीच एक चांगलं आपल्याला आयोजक आपल्याला या पाहायला भेटतोय। लाईव्हच्या माध्यमातून पूर्ण आदिवासी टेनिस क्रिकेट मध्ये पूर्ण घराघरावर सूट देखील ही स्पर्धा लाईव्ह बघत असेल। शेवटचा सामना कोण चॅम्पियन ठरणार कोण 2021 चा चॅम्पियन ठरणार या स्पर्धेमध्ये पाहायचंय। सामना चालू असेल गोलंदाजी मार्गावर सज्ज असेल विशांत स्ट्राईक वरती सचिन। हा मात्र क्रॉस खेळण्याच्या प्रयत्नात चेंडूला फेकू दिलाय क्षेत्ररक्षण तैनात असेल परंतु क्षेत्ररक्षण चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलाय आणि सचिन इलेवन मात्र सगळ्याला पहिला धक्का बसतोय। सचिन बॅक टू द पावेला धन्यवाद डीजे मास्टर। नक्कीच जेव्हा सचिन सारखा मोठा फलंदाज मैदानाच्या बाहेर काढण्याचं काम केलंय ते गोलंदाजी मार्कवर असताना विशाल। नक्कीच विशाला खूप मोठा चांगला गोलंदाज आहे ओव्हरराउंडकीच्या भूमिकेमध्ये ओळखला जातोय। भिलवले संघाकडनं तोच गोलंदाजी मार्कवर पाहतोय। पहिलं षटक या षटकामध्ये हाणामारी करणं गरजेचं असेल सचिन इलेवन माथेरान संघाला। पाहायचंय 12 चेंडू असतील पहिलं षटक चालू असताना पहिल्या ओव्हर्स मध्ये किती धावा येतील या स्पर्धेमध्ये पाहायला भेटेल। स्ट्राईक वरती नवीन फलंदाज सज्ज होतोय मैदानामध्ये योगेश असेल तर एका बाजूला अजय तर गोलंदाजी मार्कवरती विशाल धावर चरणात। कसं क्रॉस केल्याच्या प्रयत्न क्षेत्ररक्षण तैनात पाहायचे कशा प्रकारे क्षेत्ररक्षण चुकी करतोय। एका वाघाला जीवदान देणं खूप महागड पडेल एकलव्य भिलवले संघाला कारण अजय सारख्या मोठ्या टायगर या खेळाडूच झेल सोडणं एक खूप चुकीचं आहे। परंतु प्रयत्न केलं क्षेत्ररक्षकाने परत थोडस डिफीट केला आणि झेल सुटला गेला जमिनीला दान झालं आणि या दोन धावा पूर्ण केल्या सचिन इलेवन माथेरान संघाने। या दोन धावीने धाव संख्येत भर पडते। धाव संख्येचा विचार पाहिला तर दाफल करून ती धावा लागल्या 3 धावा
हा मात्र पुन्हा एकदा गॅप सिलेक्शन दाखवलंय. शतरक्षक तेनास असेल. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी कॉल केला गेलाय, परंतु मला वाटतंय दोन धावा सहजरित्या पूर्ण केले गेले. चांगली रनिंग द विकेट म्हणावी लागेल अजय बसमाला. आणि नक्कीच या खेळाडूसाठी खूप सुवर्ण संधी आली, अशी सुवर्ण संधी भेटत नाहीये. वसंत लोथे काय पारितोषिक लावतोय अजय बसमाला आणि एका बाजूला योगेश पारदीला. प्रत्येक षटकार चौकाराला 100 रुपयाचं पारितोषिक आलंय, कारण प्रेक्षकांना माहित आहे हे फक्त दोन संघ राहिलेत, शेवटचा सामना आहे. जशी षटकार चौकाराची आतषबाजी होईल तशी इथं आलेले जमलेले उपसभापती व सरपंच चषकामध्ये प्रेक्षकांना देखील मज्जा येईल, कारण चांगली आतषबाजी केली तेवढा चांगला रनरेट होईल, तेवढा धावा झाला तर तेवढी मजा येईल सामना बघण्यासाठी. हा मात्र चांगले क्षेत्ररक्षण पाहायला भेटलंय. आऊ आऊ चालू आहे मैदानामध्ये, पाहायचंय काय होतंय. परंतु मला वाटतंय रन आउट होतंय योगेश आणि सचिन इलेव्हन मात्र संघाला दुसरा धक्का बसतोय. नक्कीच वा, काय पारितोषिकाची खैरात आहे. नक्कीच या वसंत लोथेच कौतुक केलं पाहिजे, कारण जरी त्यांची मॅच नसली तरी त्यांना हा सामना आवडला असेल बघण्यासाठी, कारण मात्रा संघामध्ये खूप मोठे स्टार आहेत. तसे एकलव्य भिलोले संघामध्ये देखील विशाल सारखा मोठा फलंदाज पाहायला भेटतोय. नक्कीच एक षटक समाप्त झाले असेल. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर धावफलकीवरती धावा लागल्या सहा धावा, सहा बॉल्सचा खेळ बाकी असेल. पायचे येणारे सहा बॉल्स मध्ये अजूनही किती धावा मारतील, तर स्ट्राईक वरती असेल राव, तर स्ट्राईक वरती अजय, तर गोलंदाजी मार करू एक शेवटचा षटक घेऊन असेल देविदास. रामसाठी सुवर्ण असेल. प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. हा बाथर उच्चार वाढलेला चेंडू, परंतु पच्चाचा इशारा सेलोपाच्या एक धाव असेल. या एका धावेने थोडस धाव फलक उलटवते, धावफलकीवरती धावा लागल्या सात धावा. नक्कीच टार्गेट थोडस मोठा करावं लागेल, कारण सचिन इलेव्हन मात्र संघासमोर देखील खूप मोठा संघ आहे. एकलव्य भिलवले वा, बघा काय बक्षीस, बक्षिसांची खैरात पाहायला भेटली. मात्राचे जे फलंदाजी करताय, कुणी षटकार मारा, प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. वा, एकदा जोरदार ताळ्या व्हायला पाहिजे या सामन्यासाठी. अशी पारितोषिक पाहायला भेटत नाहीये, परंतु आज उपसभापती व सरपंच चषक 2021 मध्ये काय आयोजन पाहायला भेटलंय आपल्याला या स्पर्धेमध्ये लाईव्हच्या माध्यमातून. पहिला चेंडू फुलटा चेंडू लॉलीपॉप चेंडू क्षेत्रक्षेत तैनात, परंतु चेंडू डी गुड गेलाय सीमा पार, वन बाउंस चौकार, चार धाव. धन्यवाद डीजे मास्टर. नक्कीच वा, डीजे मास्टर देखील सहकार्य करायला पाहिजे. स्वागत असेल तुमचं या स्पर्धेमध्ये. अशी जेवढी गाणी चांगली वाजवणार तेवढी गोलंदाजीवरती चांगली गोलंदाजी, तर एका बाजूला आपल्याला षटकाला चौकाराची आतिषबाजी पाहायला भेटेल. काय शेवटचा सामना, जेवढी रन, जेवढा टार्गेट मोठा होईल तेवढा आपल्याला एकलव्य भिलवले संघाकडनं देखील पाहायला भेटेल फलंदाजी. गोलंदाज मार्ग पुन्हा एकदा सज्ज, आम्हाला पुन्हा एकदा क्रॉस केलाय, चेंडूला फेकून दिलाय, कूल सक्सेसफुल अजयच्या बॅट मध्ये येतोय दमदार षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. वा, प्रेक्षकांचा पैसा वसूल. शेवटची ओर काय हाणामारी करतोय अजय बसमा, रोखणार नाहीये. गोलंदाजी तिकट करतोय, तितकीच तिकट आतषबाजी देखील पाहायला भेटली अजयच्या बॅट मधना. पहिल्या बॉल्स वरती चौकार आला, दुसऱ्यावर वरती षटकार आला. या षटकाराच्या साह्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्येचा विचार पाहिला तर धावफलकीवरती धावा लागल्या 17 धावा. शेवटच्या षटकातले काय चेंडू शिल्लक असतील, एक चांगली आतषबाजी पाहायला भेटली आहे सचिन इलेव्हन मात्र संघाकडनं. पाहायचे अजूनही काय चेंडू शिल्लक असतील, किती फटके येतील आणि किती षटकार ते किती चौकार, तर कशा प्रकारे गोलंदाजी करेल अजयांना पुन्हा एकदा सुवर्ण सध्या. अजून एक जर षटकार मारला तर 300 रुपयाचा पारितोषिक. हा मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात थोडासा बीट होतोय, परंतु एक चोरटी धाव सहजरित्या पूर्ण केली गेली आहे. दुसऱ्या धावीसाठी प्रयत्न केला खेळाय, परंतु अजय स्ट्राईक वरती असेल. रामने बॅक टू द पवेलियन झालाय आणि तिसरा धक्का बसतोय सचिन इलेव्हन मात्र संघाला. राम बॅक टू द पवेलियन.
नक्कीच, कारण अजयला माहिती आहे स्वतः सगळं काय असेल सचिन इलेव्हन मात्र सगळ्याचा त्याच्यामध्ये क्षमता आहे त्याच्यामध्ये ताकद आहे, कारण अजय हा क्रिकेटचा प्रेमक खेळाडू आहे. तसा आपण एकलव्य भिलोले संघाचा विशाल वाघमारे पाहतो तसा सचिन इलेव्हन मात्रांचा आहे अजय बस्मा. अजय आणि जर पुन्हा एकदा सुवर्ण संधी जर आषटकार मारला तर 300 रुपयाचं पारितोषिक असेल पायस आम्हातर्फे कुणीला चेंडूला क्षेत्रक्षेत तैनात असेल, परंतु चेंडू थांबणार नाहीये चेंडू निघून जातोय वन बॉल सीमा पार चौका. धन्यवाद डीजे मास्टर. नक्की जेवढी मला मॅच खेळायला मजा नाही आली तेवढी मला समालोचक करण्यासाठी खूप मजा आली आहे, कारण अशी आतषबाजी जर पाहायला भेटली तर नक्कीच आयोजकांना देखील खूप मजा येते बघण्यासाठी, प्रेक्षकांना देखील मजा येते, कारण अशी फलंदाजी आपल्याला पाहायला भेटत नाहीये. पण अजय काय फलंदाजी करतोय हा माथर हेलिकॉप्टर शॉट मारण्याच्या पुन्हा थोडस डिफेंड झालाय, एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी कॉल केलाय पाहिजे, दुसरे धाव सुद्धा पूर्ण तिसऱ्या धावेसाठी देखील कॉल केला आहे. पंच धाव किती दोन किती तीन वाटते आउट आहे फलंदाज वाटतं बाद असेल दोनच धाव असतील या दोन धावीने धाव संख्येत भर पडते. धाव संख्येचा विचार पाहिला तर धावफलकेवरती धावा लागल्या 24 धावा येणारे 12 चेंडू मध्ये 25 धावांचा टार्गेट. कोणाचं स्वप्न असणार या स्पर्धेमध्ये कोणाच्या नावावरती दबदबा असणार 2021 चा कोण चॅम्पियन ठरणार या स्पर्धेमध्ये कोणाच्या नावावरती प्रथम पारितोषिक फटकावला जाईल हे देखील आपल्याला दुसऱ्या इनिंग मध्ये पाहायला भेटेल. तिथपर्यंत जाऊया आपण एक डीजे मास्टर कडे. धन्यवाद डीजे मास्टर. नक्कीच पुन्हा एकदा सभापती उपसभापती व सरपंचाचे शतक 2021 पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. वळूया पहिली लीग समाप्त झाली आहे धावफलकेवरती धावा लागल्या 23 धावा येणारे 12 24 धावा येणारे 12 चेंडू मध्ये 25 धावांचा टार्गेट चेस करायचं एकलव्य भिलोले संघाला. भिलोले संघाचे ओपनिंग फलंदाज मैदानामध्ये जाताना पाहतोय आपण एका बाजूला असेल विशाल वाघमारे तर एका बाजूला सुभाष, ही दोन मोठी फलंदाजे आहे कारण कर्जत नगरीमध्ये खूप मोठा नाव आहे या खेळाडूंच. जोपर्यंत विशाल सारखा फलंदाज मैदानामध्ये राहील तोपर्यंत मॅच कोण जिंकणार कोण हारणार कोण चॅम्पियन ठरणार हे सांगता येत नाहीये, कारण विशाल सारखा मोठा फलंदाज अजूनही मैदानामध्ये आहे पाहिजे कशा प्रकारे फलंदाजी करेल. वैयक्तिक संघाचं पहिलं आणि पॉवर हॅलो हॅलो ठीक आहे वळिया मैदानाकडे वैयक्तिक पहिला षटक साती पहिला चेंडू नाव सिलेक्शन दाखवलं. हॅलो पहिलाच बोल वरती पहिला श्रीकडे हॅलो नक्कीच
हेलो 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 माइक चेक हेलो माइक चेक वळिया मैदानाकडे पहिलं श्री गणेश केलाय एकलव्य बिलवले सगळ्यांनी एक धाव दाखल घेऊन ते लागू केली गोलंदाज मार्कवर सज्ज असेल सदी पहिला चेंडू गॅप सिलेक्शन दाखवलाय क्षेत्ररक्षक तैनात असेल चेंडू थांबणार नाहीये चेंडू गॅप सिलेक्शन दाखवलाय विशाल वाघमारेच्या बॅटवरचा पहिला चौकार धन्यवाद डीजे मास्टर नक्की जर हा माद्रास संघ जर विजय झाला तर त्यांना 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे वाह काय बक्षिसांची खैरात पाहायला भेटली या लाईव्हच्या माध्यमातून तर विशाल वाघमारे काय थांबणार नाहीये पहिल्या बॉलवरती श्री गणेश गेला दुसऱ्या बॉल्सवरती विशालच्या बॅटमधून निघालेला हा चौका या चार धावांनी धावसंख्येत भर पडते धावफलकीवरती धाव लागले पाच धावा पहिल्या षटक मार्गस्थान असताना गोलंदाजी मार्कवर सद्दी मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात फुटवर्कचा वापर केलाय ब्रह्मास्त्र केलाय सचिन इलेवन मात्र सगळ्याकडनं गोलंदाजी मार्कवर पाहतोय संदीप काय आतषबाजी करतोय जसं आपण पाहिलं अजय बसमाला विशाल वाघमारेने डॉट चेंडू केला होता तसाच संदीपनी सुद्धा विशाल सारख्या मोठ्या फलंदाजाला डॉट चेंडू करणं म्हणजे खूप कठीण आहे गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज असेल फेकू दिलाय चेंडू हवेमध्ये टायमिंग चांगला चेंडू निघून गेलाय विशाल वाघमारेच्या बॅटमधून सीमा पार षटकार धन्यवाद डीजे मास्टर नक्कीच मी म्हटलेलो कारण विशाल वाघमारे हा असा खेळाडू आहे तो सहा बॉल मध्ये जरी सहा षटकार लागले ना तरी मारू शकतो एवढी कॅपॅसिटी या खेळाडूकडे तोच विशाल वाघमारे अजूनही मैदानामध्ये असेल तोपर्यंत एकलव्य बिलवले संघाला थोडस आशा असेल आम्हाला पुन्हा एकदा गॅप सिलेक्शन दाखवलाय चेंडूला पूल केलाय बॅक टू बॅक दुसरा षटकार विशाल वाघमारे ऑन फायर धन्यवाद डीजे मास्टर काय आतषबाजी करतोय नक्कीच या खेळासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजे कारण अशी फलंदाजी आपल्या आदिवासी टेनिस क्रिकेट मध्ये पाहायला भेटत नाहीये दाफलकेवरचा विचार केला तर दाफलकेवरती धावा लागल्या 17 धावा पहिला षटक चालू असताना गोलंदाजी मार्कवर संदीप थोडस नाराज असेल कारण विशासारख्या मोठी फलंदाजी जर अशी पाहायला भेटली तर नक्कीच खूप कौतुक केलं पाहिजे या खेळाडूचं कारण विशाल वाघमारे कर्जत नगरीमध्ये गाजलेला खेळाडू आहे आणि आज उपसभापती व सरपंच चषकामध्ये त्याला पाहतो आपण लाईव्हच्या माध्यमातून हा मात्र पुन्हा एकदा गॅप सिलेक्शन दाखवलाय थोडस विशाल बोलला की अजून जोपर्यंत मी आहे तोपर्यंत टेन्शन घेऊ नका म्हणत पहिले षटक समाप्त झाले एक षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकीवरती धावा लागल्या 17 धावा येणारे 6 चेंडू 8 धावेची गरज अजूनही सांगता येत नाहीये कारण दोन्ही बल्लाडी संघ आहेत कुणी जिंकू शकतो कारण विशाल सारखा मोठा फलंदाज आहे तोपर्यंत एकलव्य बिलोले संघाला आशा असेल की आमचा एक कर्जत नगरी मधला स्टार खेळाडू जोपर्यंत मैदानामध्ये असेल जोपर्यंत मैदानामध्ये असेल तोपर्यंत त्यांच्या संघाला इच्छा असेल खालापूर नगरीमध्ये खूप मोठा खेळाडू आहे विशाल वाघमारे तर स्ट्राईक वरती पाहतोय आपण सुभाष तर वैयक्तिक संघाचं शेवटचं षटक घेऊन येतो गोलंदाजी मार्कवर अजय स्वतः संघ नायक 6 बॉल्स 8 धावांची गरज पाहिजे गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल पहिला चेंडू वेगाने फेकलाय फलंदाजाला समजला नाहीये पहिला चेंडू निर्धाव फेकलाय थोडस दडपण असेल या फलंदाजावरती कारण गोलंदाजी जेव्हा चांगली गोलंदाजी करतो थोडासा प्रेशर असतो फलंदाजावरती आणि जेव्हा गोलंदाजावरती हाणामारी षटकार चौकारांची आतषबाजी पाहायला भेटते तेव्हा प्रेशर असतो गोलंदाजीवरती परंतु पहिला चेंडू अजय बसमाने निर्धाव फेकलाय थोडस दडपण असेल फलंदाजावरती परंतु त्याच्यामध्ये देखील क्षमता असेल की माझ्या रपाडामध्ये सापडला तर नक्कीच मी षटकार नाही तर चौकार काहीतरी करेन आपल्या संघासाठी हा मात्र गॅप सिलेक्शन दाखवलाय ओ प्रतिप कॅच याला बोलतात सचिन इलेवन काय क्षेत्ररक्षण पाहायला भेटतोय पहिला चेंडू डॉट दुसरा चेंडू मात्र फलंदाज बाद धन्यवाद डीजे मास्टर जोपर्यंत विशालला स्ट्राईक भेटत नाहीये तोपर्यंत काही सांगता येत नाहीये कारण जेव्हा विशाल जर स्ट्राईकला गेला तर नक्कीच दोन बॉल मध्ये
दोन बॉल मध्ये सुद्धा फिनिश करू शकतो असा खेळाडू आहे. खालापूलचा एक टायगर म्हटला जातो आपण पाहतो टेनिस क्रिकेट मध्ये. रायगड टेनिस क्रिकेटचा रायगड वंडर बॉय उस्मान पटेल असतो तसा खालापूरचा टायगर आहे विशाल वाघमारे. तर एकीकडे अजय बसमा कशा प्रकारे गोलंदाजी करत येणारे चार चेंडू बाकी असतील. आठ धावेची गरज. दोन्ही संघांवरती दडपण असेल. कोणाचं नशीब असेल. कोण स्वप्न जिंकणार. कोण चांपियन ठरणार पाहिजे. गोलंदाजी मार्कवर सज्ज. आम्हाला पुन्हा एकदा गॅप सिलेक्शन दाखवलंय. गॅप सिलेक्शन दाखवलंय परंतु पंचाचा इशारा असेल डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव असेल. येणारे तीन चेंडू सात धावींची गरज. कंपल्सरी चेसिंग असेल. दोन्ही संघांना विनंती असेल तर स्ट्राइक वरती पाहतोय खालापूरचा टायगर विशाल वाघमारे त्याला गोलंदाजी करेल अजय बसमा. एका बाजूला सचिन इलेव्हनचा स्वतःचा गडायक अजय बसमा तर एका बाजूला एकलव्य बिलवले संघाचा खालापूर नगरीतला गाजवलेला खेळाडू विशाल वाघमारे. तीन बोल सात धावा कंपल्सरी चेसिंग. दडपण आहे दोन्ही संघांवरती पाहिजे. हा मात्र हवेमध्ये चेंडू अजय बसवा पाहिजे काय करतोय. मोठा धक्का बसलाय खालापूरचा टायगर बॅक टू द पवेलियन. धन्यवाद डीजे मास्टर. नक्कीच विशाल गुट प्लेट चांगली फलंदाजी पाहायला भेटली. काय पहिल्या ओव्हर मध्ये काय आतषबाजी केली होती मी तर नक्कीच म्हटलं होतो जोपर्यंत विशाल आहे तोपर्यंत एकलव्य बिलवले संघाची आशा असेल. परंतु अजूनही सांगता येत नाहीये जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकत नाहीये तोपर्यंत कॉल लागणार नाहीये. कारण क्रिकेट आहे. क्रिकेट मध्ये कुणीही जिंकू शकतो. एक बॉल मध्ये जरी सात धावा असल्या तरी समोरचा सामना जिंकू शकतो. परंतु याच्यामध्ये दोन बॉल्स मध्ये सात धावींची गरज आहे. एखादा खराब चेंडू फेकला एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये थोडस समीकरण बदलू शकतो. पाहिजे दोन बॉल्स सात धावींची गरज. कंपल्सरी चेसिंग असेल तर गोलंदाजी मार्क वरती अजय बसमा. हा मात्र मोठा फटका मारलाय चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक तैनात. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेसाठी कॉल केला गेलाय परंतु दोनच धावीवरती समाधान मानला जाईल. या दोन धावीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्येचा विचार पाहिला तर धावफलकीवरती धावा लागल्या वीस धावा. येणारा एक चेंडू पाच धावा. आता मात्र एकलव्य बिलवले संघाला षटकार मारणं गरजेचं असेल. चौकार मारला तरी कंपल्सरी चेसिंग असेल. कंपल्सरी पाच धावा लागतील. पाच धावा जर काढल्या तर एकलव्य बिलवले संघ विजय होईल आणि षटकार मारला तर प्रथम पारितोषिक फटकवेल. पाहिजे एकदा सामन्यासाठी जोरदार टाळ्या प्रेक्षकांनो. एक चेंडू पाच धावेची गरज. वा प्रेक्षकांचा पैसा वसूल. गोलंदाजी मार्कवर अजय. पहिला चेंडू हवेमध्ये फेकून दिलाय क्षेत्ररक्षक तैनात. आणि क्षेत्ररक्षक चुकी करतो. जेल टिपलेला आहे. आणि 2021 उपसभापती व सरपंच चषक 2021 चॅम्पियन ठरतोय माथेरान संघ. दोन्ही संघाचं हार्दिक अभिनंदन. अभिनंदन या स्पर्धेसाठी लाभ घेतला.